या दिव्यांगांसाठी काम केलं आणि या दिव्यांग बांधव भगिनींसाठी वाहून घेतलं ते बच्चू कडू. आमदार यामिनीताई जाधव, आमचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवजी, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगेजी, धम्मज्योती गजबिये, महासंचालक बार्टी दिनेश डिंगळे, मदन नागरगोजे, वंदना कोचुरे, उपस्थित सर्व अधिकारी आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, सगळ्यांनाच मी दिव्यांग दिनाच्या मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन आहे आणि या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त राज्यातील सर्व दिव्यांग बांधव भगिनींना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि ज्याची आपल्याला उत्सुकता आहे, सातत्याने बच्चू कडू यांचा प्रयत्न होता आणि या दिव्यांग बांधव भगिनींना न्याय देण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय असलं पाहिजे अशी भूमिका भावना आपली होती. मगाशी बच्चू भाऊंनी सांगितलं ते अतिशय बरोबर आहे की काही आंदोलनं करावी लागली काही मागण्यांसाठी, त्याची काय सुनवाई झाली त्याच्यामध्ये मी काही जाऊ इच्छित नाही, परंतु हे राज्य जे आपलं आहे हे राज्य सर्वसामान्य लोकांचं राज्य स्थापन झालेलं आहे, सर्वसामान्यांचं राज्य सर्वसामान्यांच्या हितासाठी स्थापन झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही ज्या दिवसापासून या राज्याचा राज्यकारभार हातामध्ये घेतला, सुरुवातीला मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आम्ही दोघंच होतो, परंतु पहिल्या कॅबिनेटपासून आम्ही ठरवलं की या कॅबिनेटमध्ये या राज्याचे हिताचेच निर्णय होणार आणि त्याप्रमाणे आम्ही काम सुरू केलं. मला सांगायला आपल्याला या ठिकाणी अभिमान वाटतो की अनेक निर्णय आपण घेतले, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, दलितांसाठी, शोषितांसाठी, महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक सवलती आपण देण्याचा निर्णय घेतला. जे नियम होते ते डावलून आपण नियमाच्या बाहेर देखील जाऊन सर्वसामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्याचे निर्णय घेतले. आणि म्हणून हे अल्पावधीमध्ये हे राज्य जे आहे हे सगळ्यांना वाटू लागलं हे आपलं राज्य आहे, हे आपलं सरकार आहे. या सरकारमध्ये बसलेले जे काही सगळे पदाधिकारी आहेत हे आपले आहेत, ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली. आज मंगल प्रभातजी पण इकडे आहे, त्यांनी देखील त्यांच्या विभागाच्या माध्यमातून या राज्यातल्या हजारो लोकांना रोजगार देण्याचा देखील निर्णय घेतला. मी देखील त्याच्या कार्यक्रमाला हजर होतो. शेवटी आमच्या सगळ्यांची प्रामाणिक भावना काय की या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देणं, या राज्यातल्या बेरोजगार लोकांना नोकऱ्या देणं. आणि मग नोकऱ्या देत असताना शासकीय नोकऱ्या इथं मुख्य सचिव आहेत आमचे सुमन भांगेजी पण आहेत, या अधिसंख्य पदाच्या नोकऱ्या ज्या गेल्या अनेक वर्ष प्रलंबित होत्या त्या नियुक्त्या देखील देण्याचा निर्णय आम्ही घेतला. 75,000 शासकीय नोकऱ्या देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आपण, जो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलं की 10,00,000 लोकांना नोकऱ्या आपण देणार, त्याप्रमाणे त्यांनी एकाच दिवशी 71,000 लोकांना नोकऱ्यांचे नियुक्तीपत्र दिले या देशामध्ये. आणि त्याचं अनुकरण देखील आपण या राज्याने आपण केलं
75,000 लोकांना नोकऱ्या देण्याचा निर्णय ऐतिहासिक आपण निर्णय घेतला आणि त्याच्या नियुक्तीचा मला वाटतं मुख्य सचिव महोदय आपण नियुक्त्यांचं वाटपाचा कार्यक्रम मला वाटतं यापूर्वी कधी नव्हता पण आपण या सगळ्या सर्व समक्ष त्यांच्या नियुक्त्यांचा निर्णय घे देखील आणि नियुक्त्या देण्याचा कार्यक्रम देखील केला। या मागे भावना एवढीच आहे की भावना या सर्वसामान्य लोकांना न्याय देणं सर्वसामान्य लोकांना त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणं आणि म्हणून आज जो दिवस आपला आहे खरं म्हणजे आज सोन्याचा दिन सोन्याचा दिवस आज जर म्हटलं आपण सोन्याचा दिवस आपल्या सगळ्यांच्या दिव्यांग बांधव भगिनींसाठी आहे। मी बच्चू भाऊंना देखील मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो गेले अनेक वर्ष त्या या दिव्यांग बांधव भगिनीसाठी काम करतात अहोरात्र अनेक आंदोलन केले अनेक संघर्ष झाले परंतु या सर्वसामान्य लोकांचं सरकार म्हणजे या दिव्यांग बांधव भगिनींचं देखील हे सरकार आहे आणि म्हणून हे स्वतंत्र मंत्रालय करण्यासाठी तुम्हाला आंदोलन करावं लागलं नाही तुम्ही आपल्या भाषणामध्ये सांगितलं आणि म्हणून या जगामध्ये लोकसंख्येच्या 15% लोकांना काही ना काही अपंगत्व असतं दिव्यांग बंधू भगिनींना रोजच्या जगण्यामध्ये विविध अडचणी येत असतात इतरांना त्या अगदी छोट्या वाटू शकतात परंतु ज्या दिव्यांग बांधव भगिनी आहेत त्यांचा परिवार आहे त्याच्यासाठी त्या मोठ्या असतात अनेक निसर्गाने मर्यादा घालून दिली असली तरी सुद्धा त्याच्यावर मात करून या ठिकाणी समाजामध्ये इतर लोकांप्रमाणेच काम करणारे तुम्ही दिव्यांग बांधव भगिनी आहात याचा सार्थ अभिमान मला आहे आणि म्हणून यामिनीताई मगाशी म्हणाल्या त्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख केला मी देखील सांगू इच्छितो मी बच्चू भाऊला मगाशी सांगितलं की खासदार म्हणून त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये दरवर्षी दिव्यांग बांधव भगिनींना जे साहित्य देतो आपण पाय असेल हात असेल सायकल असेल जे काय त्यांना आवश्यक बाबी आहेत त्या देण्याचा तो कार्यक्रम नित्य नियमाने करत असतो आणि म्हणून आज आपल्याला मी सांगतो मगाशी यामिनीताई म्हणाल्या की यांच्यावर या मर्यादांवर मात करून तुम्ही आज या समाजामध्ये कितीतरी अधिकारी आहेत आपले मगाशी आपण अधिकाऱ्यांचा देखील सन्मान केला या शासनामध्ये किती अधिकारी काम करतात आणि ते देखील या गौरवाला आणि सन्मानाला पात्र आहेत कारण ते प्रामाणिकपणे आपली जबाबदारी निभवत असतात आपले शासकीय काम करत असतात शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात अशी लोक देखील आहेत आणि म्हणून आज मला वाटतं आपल्या राज्यामध्ये देखील 3% लोक दिव्यांग बांधव भगिनी आहेत आणि मी नेहमी आपल्या सर्व माझे ठाण्यातले लोक नेहमी मिळत मला भेटत असतात मुंबईतले भेटत असतात जिल्ह्यातले भेटत असतात राज्यातले भेटत असतात आणि माझ्याकडे जेव्हा भेटतात तेव्हा मी त्यांना एक वेगळ्या त्यांच्याकडे म्हणजे माझा दृष्टिकोन त्यांच्याकडे बघण्याचा एक वेगळा असतो कारण शेवटी आपण आपल्या मर्यादांवर मात करून या ठिकाणी पुढे जात असता एक संघर्ष जीवन संघर्ष आयुष्य आपण जगत असता आणि म्हणून या संघर्षामध्ये मगाशी आपल्या त्या भगिनी अंध भगिनी होत्या त्यांनी एक अंधांसाठी एक महाविद्यालय काढलं हे असे कितीतरी लोक आहेत या समाजामध्ये की ज्या या ठिकाणी लोकांसाठी आपण देणं लागतो या भावनेने काम करतो आणि म्हणूनच या ठिकाणी बच्चू भाऊ तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत की या सर्व लोकांची पुण्याई या सर्वांचा आशीर्वाद या जेव्हा ज्याला मिळतो त्याला एक प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते ऊर्जा मिळते आणि म्हणून आम्ही ठरवलं की या राज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय आपण सुरू करूया आणि आज दिव्यांग आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त या राज्य सरकारने दिव्यांग स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय याची मी घोषणा या ठिकाणी आज करू इच्छितो
आता हा विभाग जो आहे सामाजिक न्याय विभागाच्या माध्यम अंतर्गत येत होता, आता याचं स्वतंत्र मंत्रालय होणार। यामध्ये मला वाटतं 2000 धन्यवाद। आणि म्हणून याला स्वतंत्र कारभार याचा होईल, नव्या विभागासाठी स्वतंत्र सेक्रेटरी दर्जाचा अधिकारी त्याला मिळेल, जवळपास 2063 पदं नव्याने निर्माण होतील। आणि गोर गरीब दुर्बल कष्टकरी या सगळ्या अडीअडचणीतल्या या सर्व दिव्यांग बांधव भगिनींसाठी हा एक वरदान म्हणून हा निर्णय ठरेल, अशा प्रकारचं मत मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो। आणि त्याचबरोबर मगाशी बच्चूभाऊंनी ज्या काही सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत, आणखी आपल्याला या विभागाच्या माध्यमातून मी पूर्णपणे याच्या डिटेलमध्ये जाऊ इच्छित नाही, पण जे जे आपल्याला या दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून करता येईल ते सरकार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। खरं म्हणजे यामध्ये आतापर्यंत कुठलंही धोरण ठरवताना दिव्यांगांचं मत विचारात घेण्याची आवश्यकता नव्हती, घेतलं जात नव्हतं, परंतु यापुढे स्वतंत्र दिव्यांग विभागाचं मत गृहनिर्माण शैक्षणिक कृषी दळणवळण या विभागांना कुठलंही धोरण ठरवताना या दिव्यांगांचं देखील मत विचारात घ्यावं लागेल। त्यामुळे निर्णय अधिक लोकाभिमुख होतील, निर्णय अधिक संवेदनशील होतील, कारण सरकार संवेदनशील आहे, आम्हाला वेदना कळतात, लोकांच्या भावना कळतात। आणि म्हणूनच मी आमचे मुख्य सचिव आणि सुमंत भांगे सचिव यांचं देखील अभिनंदन करतो। किती दिवसामध्ये बच्चूभाऊ हा निर्णय झाला? 24 दिवसामध्ये हे दिव्यांग मंत्रालयाच्या फायली फिरल्या। आणि म्हणून यासाठी खरं म्हणजे राज्यामध्ये जेव्हा सरकार काम करतं त्यावेळेस मुख्यमंत्री मंत्रिमंडळ लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही दोन चाकं आहेत, या लोकशाहीला विकासाकडे या राज्याचा कारभार विकासाकडे नेण्यासाठी त्याला गतिमान करण्यासाठी त्याला वेगवान करण्यासाठी प्रशासन देखील तेवढंच तत्पर आणि कार्यक्षम असलं पाहिजे। आणि म्हणून त्यांनी दाखवून दिलं 24 दिवसामध्ये मंत्रालय स्वतंत्र स्थापन करणं हा काही छोटा मोठा निर्णय नाही आहे। आणि म्हणून मी मुख्य सचिव आणि त्यांचे सचिव भांगे आणि त्यांना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं जाहीरपणे इथं अभिनंदन करू इच्छितो मी। आणि मी आपल्याला एवढंच सांगेन, मगाशी बच्चूभाऊंनी बाळासाहेबांची आठवण काढली, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना देखील आपल्या या दिव्यांग बांधव भगिनींच्या बद्दल कनव होती, त्यांना देखील एक तळमळ होती। ठाण्यामध्ये देखील ठाण्यातले लोक आले असतील, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी देखील या दिव्यांग बांधव भगिनीच्या पाठीशी कायम उभं राहण्याचं काम केलं, त्यांची अशी शिकवण होती। आणि या शिकवणीतूनच या बाळासाहेबांच्या विचारातून दिघे साहेबांच्या शिकवणीतून हे सरकार स्थापन झालंय। आणि आपल्याला मला सांगायला आनंद वाटतो की केंद्र सरकार देखील आपल्या मागे खंबीरपणे उभं आहे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील आपल्याला आश्वस्त केलंय की या दिव्यांग बांधव भगिनी मंत्रालयासाठी या राज्याच्या विकासासाठी कुठेही पैसे कमी पडणार नाही। आणि म्हणून
आज मी आपल्याला सांगू इच्छितो की या संपूर्ण या दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून ज्या ज्या काही मर्यादा होत्या आपल्याला न्याय देण्याच्या त्या मर्यादा आता राहणार नाहीत। आणि बच्चू भाऊंनी मगाशी सूचना केल्याप्रमाणे आणखी आपल्याला या माध्यमातून काय काय मदत करता येईल ती देखील मदत या मंत्रालयाच्या माध्यमातून केली जाईल हे देखील मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो। आणि म्हणून आज या राज्यामध्ये विकासाबरोबर अनेक निर्णय आपण घेतले, हे विकास करत असताना मोठमोठे प्रकल्प करत असताना ही सर्वसामान्य माणसाची जी काही नाळ आहे एक आहे संवेदना म्हणून आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून आहे ही बांधिलकी देखील जपण्याचं काम या आजच्या दिव्यांग मंत्रालय स्थापन केलेल्या माध्यमातून या राज्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही। शेवटी प्रकल्प आहेत विकास आहे त्याचबरोबर हे आपण जे लोक आहात यांना देखील न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे। मी जेव्हा आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना सांगितलं आपल्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना सांगितलं की आपल्याला हे मंत्रालय स्थापन करायचं आहे तातडीने कॅबिनेटमध्ये निर्णय झाला फास्ट निर्णय होऊन त्याची जे काय प्रोसेस असते एवढ्या जलद गतीने होईल असं मला देखील वाटलं नव्हतं। परंतु तुम्ही सगळे भाग्यवान आहात तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्या सरकारला भेटणार होते लाभणार होते म्हणून बच्चू भाऊ हा निर्णय आपल्या सरकारच्या कार्यकाळामध्ये होतोय याचं समाधान आणि आनंदही आहे। आणि म्हणून काही लोक मी काय या ठिकाणी बाकी राजकीय भाष्य करू इच्छित नाही परंतु मगाशी काल मी बच्चू भाऊची मुलाखत एका ठिकाणी बघत होतो मी असंच गेलो आणि तेवढ्यात तुमचं सुरू होतं आणि मी पाहिलं त्याच्यावर काही पत्र आपले मुलाखतीमध्ये त्या खोक्यांच्या बद्दल विचारणा होत होती। आता बच्चू भाऊ खोके घेईल असा कोणी विश्वास करू शकतो का सांगा बर। म्हणजे खऱ्या अर्थाने आरोप करायची देखील स्पर्धा लागलेली आहे सरकारवर मुख्यमंत्र्यांवर आमदारांवर आरोप प्रत्यारोप करायची देखील स्पर्धा लागली आहे। परंतु खऱ्या अर्थाने या आरोपांना मी मुख्यमंत्री म्हणून मी सांगितलंय आरोपांना उत्तर न देता त्याला कामातून उत्तर दिलं जाईल। तुम्ही जेवढे आरोप कराल तेवढा ज्यादा काम आम्ही करू आणि ते लोकां हिताचं असेल लोकाभिमुख असेल। आणि त्यामुळे मी एवढंच सांगतो काही जण बोलतात खोके सरकार बोलणाऱ्याची डोकं तपासण्याची वेळ आलेली आहे। आता माझ्या या दिव्यांग बांधवांना भगिनींना जेवढं जमतंय तेवढं जर त्या रिकाम्या डोकेवाल्यांना समजलं तर या राज्यामध्ये खूप बदल होऊन जाईल। कारण तुम्ही बघा जे मूक बधिर आहे ते तुम्ही सगळं कसं सांगताय कसे भावना व्यक्त करताय त्यामुळे तुमच्यावर मर्यादा असल्या तरी मर्यादा तोडून तुम्ही पुढे जाताय आणि हा आपला मोठेपणा आहे। हे खऱ्या अर्थाने एक देवाने वरदान देणगी दिलेला हा प्रकार आहे। एका हाताने काढला असला तरी दुसऱ्या दोन हाताने तुम्हाला देण्याचा प्रयत्नही केलाय आणि म्हणूनच तुमचा मला देखील अभिमान आहे। आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा मी सांगेन की बच्चू भाऊ काय कोणी काय हे सगळे जे लोक आहेत एका विचाराने हे सरकार स्थापन झाले एका भूमिकेतून हे सरकार झालंय स्थापन हे सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सरकार स्थापन झालंय। गेल्या मागच्या 2.5 वर्षाचा थोडासा आठवा आपण कारभार आणि गेल्या 4-5 महिन्याचा आठवा तुम्हाला कळेल की हे सरकार का स्थापन व्हायला पाहिजे होतं हे लोकांच्या हितासाठी ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय त्या ठिकाणी लोक उत्स्फूर्तपणे या सरकारचं स्वागत करतायत 2-2, 4-4 तास वाट पाहतायत आणि स्वागत करतायत सभा होतायत भूमिपूजन होतायत उद्घाटन होतायत आणि रस्त्याच्या दुतर्फा जे लोक उभे असतात त्यांच्या चेहऱ्यावर जे काय हावभाव आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव समाधान आनंद बरंच काही सांगून जातो। आणि म्हणूनच बरंच काही सांगून जातो नाही तर कुणाला पडली आहे कोण मुख्यमंत्री आला कोण मंत्री आला गेला किती आलाय किती असे। परंतु आज जे महाराष्ट्रामध्ये वातावरण पाहतोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने
ते काम केल्याची मेहनत केल्याची कुठेतरी त्याची पोच पावती मिळते, समाधान मिळते, ही भावना देखील आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून ज्याने आयुष्यभर रोख्यानेच व्यवहार केला त्यांना खोक्याशिवाय दुसरं काय दिसणार. आणि म्हणून आम्ही खोके घेत नाही, तर या बजेटमध्ये या दिव्यांग मंत्रालयाला 1143 खोके दिलेले आहे हे देखील जाहीर करतो मी. आणि म्हणून या ठिकाणी होय आम्ही मी जाहीरपणे सांगतो, विकासाला कोटी म्हणजे खोके, जे त्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे बरोबर ना, विकासाला 1143 कोटी या दिव्यांग मंत्रालयासाठी त्याचं बजेट आहे. त्याचबरोबर या दिव्यांग मंडळ निधी जो आहे तो देखील, मला आता भांगेजी म्हणाले आपली जी तरतूद आहे त्याच्यामध्ये 200 कोटी रुपये देखील त्या दिव्यांग मंडळ निधी त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला या दिव्यांग मंडळ निधीला देखील खर्च करता येईल. या दिव्यांग बांधव भगिनींना हा जाहीरपणे मी सांगू इच्छितो, हे खोके या लोकांच्या हितासाठी सरकार हे खोके सरकार तुम्ही जे म्हणता हे लोकांच्या हितासाठी खोके देणारं सरकार आहे. जाहीरपणे मी सांगतो, जाहीरपणे मी सांगतो, तुम्ही आरोप करत राहा परंतु आम्ही आरोपाचं उत्तर कामातून देऊ. आणि या दिव्यांग बांधव भगिनी ज्या आहेत यांचा आशीर्वाद, यांचं प्रेम ज्याला मिळेल त्याला आणखी प्रेरणा मिळेल, आणखी ऊर्जा मिळेल, पण त्यांचा शाप ज्याला मिळेल त्याला काय होईल. मला त्याच्यात जायचं नाही, मी असं काय चुकीचं काम करणारा माणूस नाही, चुकीचं बोलणाराही मी माणूस नाही, पण कधी कधी बच्चू भाऊ सारख्या माणसावर, आमच्या सारख्या कार्यकर्त्यांवर जे अशा प्रकारचे खोटे नाटे आरोप होतात तेव्हा मनाला वेदना होतात. आणि म्हणून हे संवेदनशील सरकार आहे. आणि या संवेदनशील सरकारने घेतलेला निर्णय मला वाटतं बच्चू भाऊ या देशातला पहिला निर्णय आपल्या राज्याने घेतलेला. आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो. मगाशी बच्चू भाऊने ज्या काही सूचना केल्या त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये दाखल झालेले गुन्हे हे देखील मी गृह विभागाला आणि आपल्या गृहमंत्री महोदयांना सांगतो की त्याही गुन्हे जे आहेत आंदोलनाचे आपण मागे घेऊ, ही सरकारची आपली भूमिका आहे. शेवटी न्याय हक्क मिळवण्यासाठी आपण आंदोलन करतो, परंतु हा इतिहास आहे की स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय मिळवण्यासाठी बच्चू भाऊ तुम्हाला आंदोलन करावं लागलं नाही, हा देखील इतिहास आहे. याची देखील नोंद इतिहासामध्ये होईल, याची देखील नोंद इतिहासामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा मी आजच्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त आणि आज स्वतंत्र मंत्रालय जे दिव्यांगांचं झालेलं आहे या निमित्त आपल्या सगळ्यांना दिव्यांग बांधव भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. असंच प्रेम कायम असू द्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.